नमस्कार। तर आज दुपारनंतरचे बाजारभाव आपण बघणार आहोत। तरी सर्वांना विनंती करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर या ठिकाणी पिंपळगाव बसूनमध्ये पोळ कांदा सरासरी 2551, तर जास्तीत जास्त 2996 रुपये प्रति क्विंटल भावास गेलेला आहे। नंतर सांगलीमध्ये सरासरी 2150, तर जास्तीत जास्त 3300 रुपये भाव गेलेला आहे। यानंतर राहतामध्ये सरासरी 2250, तर जास्तीत जास्त 3200 रुपये प्रति क्विंटल लाल कांद्याला भाव गेलेला आहे। यानंतर सोलापूरमध्ये लाल कांदा सरासरी 1800, तर जास्तीत जास्त 3550 रुपये बाजारभाव जाताना दिसतो आहे। यानंतर मुंबईमध्ये सरासरी 2750, तर जास्तीत जास्त 3100 रुपये भाव गेलेला आहे। यानंतर कोल्हापूरमध्ये सरासरी 2700, तर जास्तीत जास्त 3800 रुपये बाजारभाव जाताना दिसतो आहे। तर या ठिकाणी जवळजवळ 4000 दरम्यान जास्तीत जास्त बाजारभाव जाताना दिसत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला एक मी ॲपबद्दल सांगणार आहे। हे ॲप आहे जोश मेड इन इंडिया ॲप। हे टिकटॉकसारखे ॲप आहे। तुम्ही यावर जे आहे शॉर्ट व्हिडिओ बनवून जे आहे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओज यावर पब्लिश करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो आपलं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल।